आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्त मंदिरात दक्षिण द्वार सोहळा संपन्न. रात्री ठीक 8 वाजता यंदाचा पहिला दक्षिण द्वार सोहळा पडला पार. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात आज या वर्षातील पहिला दक्षिण द्वार सोहळा संपन्न झाला. ठीक रात्री 8 वाजता उत्तर बाजूने पाणी दक्षिणेकडे मंदिराच्या पादुकावरून गेले. या मुख्य सोहळ्यानंतर भाविकांनी दर्शन घेऊन स्नान केलं. अनेक दिवस पडत असलेल्या पावसामुळे तसेच धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे गेल्या 5-6 दिवसात दररोज 4 ते 5 फुटाने पाणी पातळीत वाढ झाली. कालपासून पाणी मंदिराच्या आवारात आलं होतं. कालपासून दक्षिण द्वार संपन्न झाल्याची माहिती सोशल मीडियावर प्रसारित होत होती. त्यामुळे या मोसमातील पहिल्या दक्षिण द्वार सोहळ्याची अनेक जण आतुरतेने वाट पाहत होते. रात्री ठीक 8 वाजता ही आतुरता संपली आणि पाण्याने उत्तरेकडून गाभाऱ्यात प्रवेश करून पादुकांवरून दक्षिणेकडे प्रयाण केले. काल रात्री मंदिरापासून 2 फूट पाणी पातळी कमी झाली. तरीही पाण्यातून आज सकाळपासून भाविकांनी स्नान करून श्रींचे दर्शनाचा आनंद घेतला. आज मंदिर परिसरात अनेक धार्मिक कार्यक्रम झाले. रात्री दक्षिण द्वार झाल्यानंतर अनेक ग्रामस्थ आणि भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शन घेऊन आणि स्नानाचा लाभ घेतला. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर दत्त देवस्थानचे अध्यक्ष विकास पुजारी यांनी डोर इनर वरून भाविकांची काळजी घेतली. एकूणच या पहिल्या दक्षिण द्वार सोहळ्यास भाविकांनी विशेषतः महिलांनी लक्षणीय गर्दी केली होती. महानकर न्यूज साठी नृसिंहवाडीहून संदीप इंगळे.